हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, लवकरच रेल्वेमध्ये या भरती 100% निघणार आहे. येणाऱ्या 2 ते 4 महिन्यामध्ये किंवा 4 ते 6 महिन्यामध्ये, ठीक आहे, या भरती मी जे लिहिलेल्या आहेत या भरती 100% रेल्वेमध्ये निघणार आहेत. त्यामध्ये ही भरती तर लगेचच निघणार आहे, लवकरच रेल्वे ALP आणि टेक्निशियन, ठीक आहे. त्यानंतर रेल्वे RPF, RPF म्हणजे काय, त्यामध्ये SI, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल च्या जागा असतात, बरोबर. ही भरती पण लवकर, या तिन्ही पण भरती, परत ज्युनियर इंजिनियर, GE म्हणजे काय, ज्युनियर इंजिनियर, ठीक आहे. कारण की याचं रिझन असं आहे की रेल्वेमध्ये जवळपास 2.5 लाख पदे भरली जाणार आहे, आणि ते भरत असताना आताच तुमची ग्रुप डी ची एक्झाम झाली, बरोबर, NTPC झाली. ग्रुप डी ची तर चालूच आहे, अजून लास्ट पेज चालू आहे, NTPC झालेली आहे. जर ह्या एक्झाम झाल्या आणि ही रेल्वे ALP आणि टेक्निशियनची ही एक्झाम 4 वर्षातून एकदा येते, 4 वर्षातून, ठीक आहे. त्यामुळे हे 2018 भरती निघाली होती, त्यामुळे हे एक्झाम 2022 एंडिंगला आता किंवा 23 स्टार्टिंगला 100% निघणार. हे एक्झाम पण 2018 निघाली होती, तुम्हाला माहित असेल. आणि ही एक्झाम पण यावेळी 12 ते 15 हजार, किती, 15 हजार पदे असणार आहे, ठीक आहे, RPF आणि SI, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर रेल्वेचा अभ्यास करत असाल आधीपासून ग्रुप डी चा वगैरे, ठीक आहे, आणि रेल्वेचा अभ्यास परत रेल्वे जागा निघतील का नाही यावर जर तुमचं प्रश्नचिन्ह असेल, तर तुमच्या माहितीसाठी या जागा 100% येणाऱ्या 2 ते 4 महिन्यामध्ये 100% ऍड दिसेल. आणि मी यासाठी व्हिडिओ बनवत आहे किंवा यासाठी की तुम्ही जसं पोलीस भरती किंवा MPSC अभ्यास अगोदर 1-1 वर्ष 2-2 वर्ष करता, तसा रेल्वेचाही अभ्यास तुम्ही करत असाल तर 2-2, 4-4, 6-6 महिने अगोदरपासून, आतापासूनच सुरुवात करा. एक्झाम फॉर्म सुटल्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर अभ्यास करून, मग 4 महिना अभ्यास करून माझी पोस्ट निघावी, ही जी तुमची खोटी स्वप्न आहेत यावर अजिबात विसंबून राहू नका, ठीक आहे. आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. आतापासूनच तुम्ही जर रेल्वेचा अभ्यास करत नसाल आणि करणार असेल आता, आधी करत नसाल, तरी पण आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा, ठीक आहे. तुम्हाला जर यामध्ये अजून काय डाऊट असेल, यावर काय अजून तुम्हाला विचारायचं असेल, तर मला तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकता, 83-29-83-80-65, ठीक आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करून याबद्दल माहिती विचारू शकता. किंवा आपण याचे अगोदरच ग्रुप तयार केलेले आहे, ALP टेक्निशियन SI RPFचे ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आहेत की ज्यामध्ये आपण याविषयी जेवढी माहिती आपल्याला मराठीतून भेटते तेवढी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला माहितच आहे की याचं पेपर पूर्ण मराठीत होता, मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज असतात, मराठीत पूर्ण पेपर होतात, तर आपल्याला मराठीतूनच याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्यामुळे याचं काही जरी डाऊट असेल तुम्हाला, तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारू शकता, किंवा ग्रुपमध्ये जरी आपल्या ऍड व्हायचं असेल RPFच्या किंवा ALP टेक्निशियनच्या किंवा ज्युनियर इंजिनियरच्या, तरी मला मेसेज करून ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून मेसेज करू शकता. मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचं रिझन फक्त एवढंच आहे की या जागा तुम्ही हिंदीतले जे युट्यूब चॅनल आहेत ते बघा. तुम्ही UP बिहारमध्ये जे युट्यूब चॅनल आहे हिंदीतले, तुम्ही RPF रेल्वे RPF टाका किंवा रेल्वे ALP टेक्निशियन फक्त टाका, तुम्हाला असे 2 दिवसापूर्वीची लेक्चर, 10 दिवसापूर्वी, 1-2 महिन्यापूर्वीची लेक्चर असे दिसतील की वॅकन्सी येणार आहे ती, त्यांना अगोदरच समजलेलं आहे. आपणच फक्त मागं राहिलेला असतो की आपल्याला मराठीतून आपला कलीकडे MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती याकडेच असतो, आणि आपण ह्या जागा जे आपल्या हातातल्या असतात महाराष्ट्राच्या, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, हे जे आपले 2-2 झोन आहेत मुंबईला, ते जे हातातल्या जागा असतात ते आपलं दुसरंच कोणतरी घेऊन जातो आणि आपण असंच बसतो का, तर आपण या जागा फक्त आणि फक्त फॉर्म सुटल्यानंतर त्याचा अभ्यास करतो, किंवा अभ्यास पण करत नाही, फक्त फॉर्म भरतो आणि एक्झामला जायचं म्हणून जातो फक्त आणि एक्झाम देतो, असं करू नका. जसं ते 2-2 वर्षापासून अभ्यास रेल्वेच्या पाठीमागे मुलं लागतात, पहिल्यापासून 2-3 वर्षापासून अभ्यास कंटिन्यू चालू असतो, ही एक्झाम रेल्वे झाली ते कंटिन्यूअस, तसं तुम्ही जसं पोलीस भरतीच्या मागे 2-2, 3-3 वर्ष लागतात, MPSC मागे लागतात, तसा ह्या रेल्वेचे एक मागे लागा. तुमचं जर स्वप्न असेल की ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट व्हायचं, टेक्निशियन मध्ये व्हायचं, किंवा RPF रेल्वे पोलीस फोर्स मध्ये
सब इन्स्पेक्टर किंवा कॉन्स्टेबल व्हायचं किंवा ज्युनियर इंजिनियर म्हणून रेल्वेमध्ये लागायचं, तर आतापासूनच रेल्वेचा अभ्यास करायला सुरुवात करा. तुम्हाला काय प्रश्न असतील, डाऊट असतील, तर मला मेसेज करा, जेवढी मदत होईल तेवढी मदत मी करेन. आणि ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तरी व्हॉट्सअपवर मेसेज करा, जेणेकरून सर्वांचं सर्व ग्रुपमध्ये असतील तर कोणाला जेवढी माहिती मिळेल तो टाकत राहील सर्व मराठीतून, तुमचा अभ्यास पण चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही रेल्वेचा अभ्यास करणार असेल तर अभ्यासाला आतापासूनच सुरुवात करून द्या. लवकरच 100% जागा याच्या निघणार आहे. 23 याची आणि 100% येणार आहे. पण 23 येईल मग करू, ह्या गोष्टी अजिबात करू नका. वेळ निघून गेल्यानंतर वाईट वाटण्यापेक्षा मी ही व्हिडिओ बनवून तुम्हाला आत्ताच पूर्णपणे जाग करत आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असेल तर मला या नंबरवर मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड.